राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं. शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठ्यांना 10% आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलंय. पाहूया. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीय करिता आरक्षण विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, प्रस्ताव संमत झाला. राज्य सरकारनं मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारनं मंगळवारी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. विधिमंडळात हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा अहवाल राज्य मागास वर्ग आयोगानं दिला होता. तसंच घटनेनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची शिफारस आयोगानं केली होती. त्यानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये तसंच शैक्षणिक संस्थेतील प्रवेशात 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते मगाशी तुम्हाला मी वाचून दाखवलं. कोर्टाने आपल्याला, सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिले आणि तो आपला अधिकार आहे. आणि म्हणून यामध्ये आपण हा जो कायदा करतोय तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं होतं. मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यापूर्वी राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला. या अहवालात आयोगानं काही निरीक्षणं नोंदवली आहेत. मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या तसंच आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व नाही. मराठा समाजाची राज्यात 28% लोकसंख्या असल्याचं या अहवालातून समोर आलंय. दरम्यान अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं होतं. तसंच काही मुद्द्यांवर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. फसगत करणारा फसवं सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची सरकारनी या सरकारनी फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. मराठा समाजाने जागृत राहावं, मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं. हे तोंडाला पाळणं पुसण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस, मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे. त्याचा पुढे काही झालं नाही. राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का? राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. खरं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली. मात्र राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.